जेव्हा सुरुवात केली स्ट्रगलला तेव्हा अर्थात इथून जेव्हा मी माझं घर कळव्यात सोडून मी मुंबईत गेलो तेव्हा काही घरबीर काही नव्हतं. फक्त नेताना माझ्या बाईकवर मला आठवत आहे एक बादली घेतली होती, नंतर एक गालीचा घेतला होता, एक छोटी अशी थोडी कमी जाड अशी गादी होती आणि थोडेफार काहीतरी भांडी होती असं थोडस घेऊन मी कांदिवलीला तिकडे त्या वेळेला आम्ही सगळे एकत्र राहायचो, 10-11 जण राहायचो एका वन रूम किचन मध्ये. मी स्वतःला खूप लकी समजतो की मी या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो, सो आय एम रेडी फॉर ऑल सिच्युएशन. असं म्हणतात ना कधी कधी आपण म्हणजे ते जिस शिद्दत से आप जो सपने देखते हो ना वो पूरे होते हैं. नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमाला तुम्ही खूप प्रेम देताय त्यासाठी थँक्यू सो मच. बरं, आजची घराची गोष्ट कोणाची आहे हे तुम्हाला खरं तर वेगळं सांगायची गरज नाही. तो माझा खूप चांगला मित्र आहे आणि एवढं स्ट्रगल करून त्याने हे स्वतःचं घर कसं घेतलंय ही गोष्ट मी आज तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. चला बघूया त्याचं घर कसं आहे आणि किती छान आहे. अरे वेलकम वेलकम. थँक्यू सो मच. सो हा आहे आपला आजचा गेस्ट. हाय. आणि थँक्यू सो मच आम्हाला घरी बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच तुम्ही आल्याबद्दल. या सो येऊन आम्ही बसलेलो आहे आणि इतकी छान जागा मला कोणीच नव्हती दिली. इतकी मस्त कम्फर्टेबल आणि हाच संतोषचा झोन आहे. येस, मला ते असं फार फॉर्मल चेअर मध्ये बसून एकदम असं अप टू डेट कपडे बिपडे घालून असं सिम्पल खूप छान. पण जसं आहे की प्रत्येक घराची एक गोष्ट असते म्हणजे ते वास्तू पेपरमध्ये ऍड बघण्यापासून ते मित्राने आपल्याला सांगेपर्यंत अरे तिथे घर आहे संतोष प्लीज ट्राय कर, तिथपासून ते ईएमआय जुळवेपर्यंत किंवा काय म्हणतात डाऊन पेमेंट देईपर्यंत ही सगळी गोष्ट असते. तुझ्या घराची गोष्ट काय किंवा इतकं स्ट्रगल तुझं आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. म्हणजे तिथून आलेला एक मुलगा जो आता स्वतःच्या घरात इतका छान राहतोय, तुम्ही त्याचा जो व्ह्यू बघितला तुम्हाला हेवा वाटेल की अरे संतोषचं घर आम्हाला पाहिजे. मी तुम्हाला तो व्ह्यू दाखवते. ऍक्च्युली ना तो व्ह्यू आहे ना म्हणजे असं म्हणतात ना कधी कधी आपण म्हणजे ते जिस शिद्दत से आप जो सपने देखते हो ना वो पूरे होते हैं. आणि मला असं खूप वाटायचं म्हणजे असं अजूनही म्हणजे ते स्वप्न आहे की मरीन लाईन्सला माझं घर असावं आणि असं पुढे असं मस्त व्ह्यू असावा, छान पूर्ण सिटी अशी दिसती आहे, समुद्र दिसतोय, असं खाली असा रस्ता आहे म्हणजे तो मरीन लाईन्स क्वीन नेकलेस असं एक ते स्वप्न. पण म्हटलं तसं घर पाहिजे मला, असं टेरेस पाहिजे. माझे मित्र जे तिथे त्या टेरेसमध्ये आम्ही बसू टाईमपास धमाल मस्ती करू असं टेरेस फ्लॅट पाहिजे. आणि असं सतत डिवोटेडली ते मी असं ते स्वप्न पाहत होतो आणि बाप्पा मोर्या मला ते सत्यात उतरलं. कारण मला आठवतंय हे घर जेव्हा मी इथे आलो पुन्हा ठाण्यात शिफ्ट झालो कोरेगावला तेव्हा मी घर एक छोटंसं म्हटलं तात्पुरतं बघून आई बाबा इथे बाजूला राहतात फार लांब नाही. तर माझा मित्र म्हणाला जो बिल्डर आहे या मेन तर त्याला मी भेटलो तो मला म्हणाला की तुला मी घर दाखवतो माझी बिल्डिंग रेडी आहे बघ तुला आवडतो का. म्हणलं काय बजेट आहे तुझं. तर तो म्हणाला की बघ ना तू बघ तर. म्हटलं मग मला 70-80 वर माझं बजेट नाही आहे का. मग दोन्ही आणि त्याने मग मी आणि माझी आई आलो आणि हा पहिला फ्लॅट हा बघितला आणि हाच ठरवला घ्यायचा. आणि मला अजिबात सगळं बजेटच्या बाहेरच जाणार होतं कारण खूपच मोठा एक नॉर्मल 1 BHK बघणार होतो. आणि अचानक हे आणि आवडला तर एकदा आवडलं की विषय संपला मग म्हटलं बघू मारूया उडी. आणि मग सगळ्या गोष्टी जुळवाजुळव सगळ्या गोष्टी ज्या झाल्या आणि हे घर आता माझ्या नावावर मी घेतलं. पण ठीक आहे हे सगळं झालं पण त्याच्या आधी काय या घराच्या आधी काय होतं किंवा अर्थात जेव्हा सुरुवात केली स्ट्रगलला तेव्हा अर्थात इथून जेव्हा मी माझं घर कळव्यात सोडून मी मुंबईत गेलो तेव्हा काही घरबीर काही नव्हतं. फक्त नेताना माझ्या बाईकवर मला आठवत आहे एक बादली घेतली होती
नंतर एक गालीचा घेतला होता, एक छोटी अशी थोडी कमी जाड अशी गादी होती आणि थोडेफार काहीतरी भांडी वगैरे असं थोडस घेऊन मी कांदिवलीला तिकडे, त्या वेळेला आम्ही सगळे एकत्र राहायचो, दहा अकरा जण राहायचो एका वन रूम किचन मध्ये. मी, जितेंद्र जोशी, पंडुरंग, समीर देव, समीर कवटेकर म्हणून आमचा एक मित्र होता, त्याच्यानंतर राजा कोलन, सगळी सगळे. आणि मग तिथून येणारे मग कुठेतरी तात्पुरतं कामासाठी येतात, अरे मी येऊ का आज घरी, तर मला दोन दिवस मुंबईत यायचं, मी ये. आणि मग घर कसं 10-12 जणांनी भरलेलं असेल, मग तिथे आम्ही राहायचो. मग तेव्हा नाटक करत होतो मी, हे संगीत काळजाची गोष्ट नावाचं, तेव्हा तिथे ते प्रयोग व्हायचे. आणि मग ते आम्हाला काहीतरी 250-250 रुपये नाईट होती, मग त्यातनं आम्ही थोडे वाचून मग 200-200 असं आम्ही भाडं भरायचो, काय 3,500 रुपये भाडं होतं घराचं. आणि मग तिथे सुरुवात केली, मग हळूहळू सिरियस कामं मिळत गेली. आणि माझा तो एक फार सवय म्हणतात असं सगळेजण, मी फार असं सेव्हिंग फार करत असतो, करतोस? हां हां, फार म्हणजे मी आता जसं पैसे पूर्वीपासून जेव्हा नावरूपर आलो किंवा पैसे मिळायला लागले चांगले, सुपारीचे पैसे मिळतात कार्यक्रमाला जायचे, मग थोडे खर्च करायचे, थोडे थोडे बाजूला ठेवायचे. आणि मग एकदा ते साधले, मग कॉइन्स वगैरे घ्यायचे, सिल्वर कॉइन्स, गोल्ड कॉइन्स असे घेऊन ठेवायचे. कारण एक मला गोष्ट आईने सांगितली होती की आपण जर दागिने गेले ना तर त्याला घडणावळ येते, पण तुम्ही कॉइन्स घेतले ना तर तुम्हाला तेवढेच पैसे मिळतात जेवढा रेट असतो मार्केटमध्ये. मग मी ते सगळे जमा करत होतो. आणि मग एका दिवशी मी गोरेगावला पहिलं घर माझं घेतलं, फर्स्ट गोरेगावचं घर इथे न्यू माडामध्ये तेव्हा. आणि मग ते घर घेतलं होतं, ते 1 BHK होतं, 480 square feet. ते माझं पहिलं घर मी म्हणेन माझं स्वतःच. त्याच्यानंतर मग बरेच वर्ष तिथे राहिलो. पण नंतर मग आई बाबांना मी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही आपण तिकडे शिफ्ट होऊया. मग आई बाबा तर काय यायला रेडी नाही. मग नंतर मग मी म्हटलं चल मीच इथे शिफ्ट होतो. मग मी इथे घर घेतलं, हे घर घेतलं आणि इथे शिफ्ट झालो. आणि घर घेताना मग अर्थात आई बाबांनी पण थोडी मदत चांगली केलीच, त्याबद्दल वादच नाही. पण त्यानंतर घराचे हप्ते फेडायचे. आज हप्ते फेडताना आपल्याला काय असतं, एक नोकरी असते तेव्हा आपल्याला एक शाश्वती असते ना की एवढा एवढा पगारही येणारच आहे आपल्याला, नाही तर तो कुठे हलणार नाही. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या असतात. पण आपल्या या फील्डमध्ये काही गॅरंटी नाही ना, आज काम आहे तर उद्या नाही आहे. आणि मधला काळ तर बघितलं असेल 2.5 वर्ष. सो पण देवाची कृपा की माझ्याकडे एक तो फ्लो कामाचा चालू राहिला, चांगली कामं येत राहिली माझ्याकडे, त्याचे चांगले पैसे मिळाले, चांगले निर्माते मिळाल्यामुळे चांगले पैसे मिळाले. आणि मग ते सेव्हिंग करत करत म्हटलं आता आपण घर घेऊ शकतो. सो मग काय उचललं पाऊल. पण घर घेतो आपण, ठीक आहे, सगळ्यांनी घर घ्यावं, पण जे घर घेतल्यानंतर जी सजवण्याची जी प्रोसेस असते ना, ते घर घेण्यापेक्षा जास्त डिफिकल्ट असते आणि महाग असते. मी हा मला बरेच जण की घर घेतल्यानंतर एक इंटेरियर तू करून, मला काही एवढं खार फार असं ना घर भरलेलं असं आवडत नाही. मला असं मोकळं मोकळं घर आवडतं. तरी आता मी छोट्या छोट्या गोष्टी, आता मी हा सोफा घेतला, हा मी अंदाजुंद घेतलाय, म्हणजे असं आपल्याला आधी घेतल्यानंतर जास्तच मोठा झालाय, पण आहे तो चांगला, आवडला मी घेतला. सो मी असं एक एक गोष्टी करत गेलोय. नंतर मग सोफा घेतला, तेव्हा आता हॉलमध्ये काही नव्हतं बसायला, इकडे खालीच बसायचो. सोफा घेतला, मग नंतर वॉर्डरोब आणि बेड बनवून घेतला बऱ्याच काळ, मग आता इथे डायनिंग टेबल बनवून घेतलं. मग छोट्या छोट्या गोष्टी केल्या. मग आता गेली 3 वर्ष माझ्या घरी गणपती पण येतो, 1.5 दिवसाचा गणपती असतो. त्यामुळे या हळूहळू सगळ्या गोष्टी मी करत गेले. आता बघू पुढे इंटेरियर करायचं, पण इंटेरियर जरी केलं तरी ते मी माझ्या स्टाईलनी माझ्या अगदी करणार. पण संतोष एकटा राहतो घरात आणि तुम्ही जर त्याचं घर पाहिलं तर तुम्ही असं कधीच तुम्हाला वाटणार नाही की या घरात एक स्त्री राहत नाही. म्हणजे मला एक तो किस्सा सांगतो, तुम्हाला सांगत होतास चिन्मय. चिन्मयला पहिल्यांदा मी घरी आला होता, फर्स्ट टाइम, आणि आतमध्ये आला आणि तो दरवाजातच उभा राहिला आणि पूर्ण घर बघितलं. आणि मला आमच्या मित्रांच्या स्टाईलमध्ये संध्या खरं सांग तू एकटा नाही राहत, कोणीतरी बाई येते, कोणीतरी मुलगी. म्हटलं अरे नाही बाबा, म्हणलं असं काय, म्हटलं असं नाही, ऑब्व्हियसली वी कॅन कम्पेट, पुरुष कंटून अपेक्षा फार कमी लोकांची असते. पण मुळात माझ्या संस्कारच ते झालेत, माझ्या घरचं म्हणजे मी हेच नाही, माझे वडील, माझा भाऊ, आम्ही सगळे असेच आहोत. मी फक्त माझा सख्खा भाऊ नाही, म्हणजे सगळे कझिन्स सुद्धा मला क्लीननेस आवडतो, सगळे आमच्या मावशी आई आम्हाला सगळ्यांना. त्यामुळे ती पहिल्यापासून सवय. मी जेव्हा कांदिवलीला आम्ही राहायचो ना एकत्र सगळे 10-12 जण, तेव्हा मी बऱ्याच वेळेला, आता मी कधी घरी आलो तर मी तिथे असं होतं झाडू बिडू मारून सगळं स्वच्छ करून ठेवणं, जर जेवण बनवलं, पंपाचा स्टोव्ह होता आमच्याकडे, जर जेवण वगैरे बनवलं मग तो स्टोव्ह सुद्धा पुसून ठेवायचा व्यवस्थित. आणि सगळं मला ती सवय. पण मी जेव्हा कधी 2-3 दिवसांनी तिकडे जायचो ना, तर मी आता त्यांना काही जणांना जमतं नाही जमत, सगळं खड्डाड पडलेलं असं कपडे वगैरे,
मी लिटरली ते पूर्ण दिवस मी त्यांचे पण कपडे धुवायचो, सॉक्स धुवायचो, ते वाळत घालणं, मग ऍश्ट्रे असं भरलेला तो सगळा धुवून व्यवस्थित ठेवणं, आणि मग मी कुठे बाहेर काढलं, कोणी आलं ना घरी, घर बघितलं ना का हा संध्या आला, संध्या आला, संध्या आला. तर मला ती सवय पहिल्यापासून आहे, त्यामुळे मला घरात मुळात काय माझं एक कॉन्सेप्ट काय किंवा थॉट असा आहे ना, आपण दिवसभर बाहेर कुठेही फिरत असतो, या कुठेही काही खात असतो, पण जेव्हा आपण घरी जातो तेव्हा मला असं वाटतं की सगळं काम झाल्यानंतर आता मला घरी जायचं. सो घरी येण्याची जी ओढ असते ना ती असण्याकरता काय, तर मला आता घरी जायचं, मस्त आरबेड, मस्त एसी लावेल, त्यामुळे मला ती जास्त असं ती ओढ लागते घरी यायची, पण ती त्याकरता असं वाटतं की घर चकचकीत असावं. आणि कोणी मित्र आले की पहिले बोलतात संध्या कसलं घर आहे, पॉझिटिव्ह वाटतं तुझ्या घरात, हो अगदीच अगदीच, हो आपल्याला जास्त समाधान मिळतं. एक्झॅक्टली, आणि प्रत्येक वास्तूत जाताना तुम्हाला वाईब येतेस, एक तर नेगेटिव्ह येते किंवा घरातून त्या घरातून जायचं मन करतं. माझ्या देवाला जरी बघशील ना घरी एकदा, तरी सर आता मला तो बनवायचा आहे, त्यामुळे तात्पुरता केल्याने, पण तो माझा प्रॉपर त्याची पूजा रोज रोज असते पूजा, मी प्रॉपर धूप धूप सगळं करून पूजा करतो. आणि यामागे असं काही अंधश्रद्धा आहे किंवा मी असा देवभोळा वगैरे नाही आहे, बट मला असं वाटतं की मला त्यातनं खूप सकारात्मकता मिळते, खूप एक रिलॅक्स इट्स अ टाईप ऑफ माय मेडिटेशन, त्यामुळे मला ते मेडिटेशन वाटतं, त्यामुळे मी ते करतो धूप लावून. मी आता तू आलं असेल तर मला एक घरात धूप वगैरे लावून आवडतं, इट्स होली फिलिंग येतं. किती छान. पण जेव्हा किल्ली पहिल्यांदा हातात आली घराची, की फायनली संतोष जुवेकरचं स्वतःच घर ज्याच्या काय म्हणतात नेम प्लेटला माझं नाव लागणार आहे, ती फिलिंग आधी कोणाला सांगितली की आली आज चावी किंवा मी घर घेतोय? मी हे फिलिंग मला जेव्हा गोरेगावचं घर घेतलं तेव्हा आलंच होतो, कारण तेही माझं पहिलं घर आहे, आणि तेव्हा सुद्धा आई होती, बाबा होते, चावी जेव्हा मी घेतली तेव्हा ऑब्व्हियसली आई बाबाच होते, आणि ते फिलिंग, आणि तोही व्ह्यू असाच होता सेम, न्यू माळाला सिक्स फ्लोअरला घर होतं, सगळ्या मजल्यावर पूर्ण अशी मुंबई अशी पूर्ण गोरेगाव अख्खं दिसायचं पूर्ण. आणि सेम म्हणतात ना त्या घराशी आणि माझं एक वेगळं रिलेशन, त्यामुळे कदाचित ते घर सोडताना त्या घराने मला हे सेम घर दिलं की त्याची आठवण कायम राहावी म्हणून, कारण सेम व्ह्यू आहे तसाच, त्यामुळे दरवेळेला इथून बाहेर बघतो ते मला त्या घराची आठवण. आणि हे घर घेतलं हे म्हणजे ते घर मी घेतलं होतं माझं हक्काचं, पण आपण हे घर माझं ड्रीम हाऊस, मी तुला मग अशी म्हणालो ना की मला असं एक टेरेस हवा, असं व्ह्यू हवा. आणि ही चावी जेव्हा मी घेतली तेव्हा मी आधी स्वतःशीच म्हणालो की आपण जे ठरवतो ना की नाही मला एवढंच, हां ते होतंच, पण कधी कधी देव म्हणतो आपल्याकडे म्हणत आंधळ मग तो एक डोळा देव देतो दोन, तर मी एक नॉर्मल छोटासा फ्लॅट घेणार होतो जिथे माझं फक्त सामान नीट राहील एवढा, ती अपेक्षा होती. पण कदाचित आपली इच्छा आणि स्वप्न, स्वप्नांची काळजी देव किंवा कुठेतरी कुठलीतरी एक शक्ती घेत असते, आणि मला डायरेक्ट हे घर दिलं की घर या तू आता झालं तुझं छोट्या घरात राहून, नाव यू नीड बिग हाऊस. खूप मस्त. पण आता खूप गप्पा झाल्या आणि पाहुण्यांना चहा विचारतात. अरे सॉरी मी विसरलो, मी मगाशी म्हणजे डोक्यात आलं, पण तू असं अशा आठवणी काढतेस ना की माणूस रमून जातो. असं कसं पाहुण्यांना व्हॉट काय व्हॉट यू हॅव कॉफी? कॉफी काय छान बनवतो. मी सगळं छान बनवतो, पण तुला आता काय कॉफी हवी चहा हवाय काय? छान, आय लव्ह कॉफी, मी कॉफी लव्हर आहे. कॉफी आपण कॉफी बनवणार आहोत आणि संतोष आपल्याला कॉफी बनवणार. ॲब्सोल्युटली, चला लेट्स गो. सो आता आम्ही दोघं एकत्र मिळून बनवणार आहोत कॉफी, आणि त्याची कॉफी बनवायची पद्धत वेगळी आहे, म्हणजे काय ती आपल्याला कळेल. दोघं एकत्र नाही बनवणार, मीच आहे, तू फक्त बघणार आहेस. हा आता मी ना सर्वात बेस्ट, आता तू म्हणशील की कसं काटकसरी असावं माणसं दाखवत होतो. हा कॉफीची बरणी आणली, आता मी घरात एकटा असतो, असतो तर कधी कधी असतो बाहेर जातो, मग अख्खी बरणी आणली की ती आपण घेतो, पण जेव्हा घरी नसेल ना मग ते दगड होतो, दगड होतो, खराब होते, मग ती मग तेवढे पैसे वाया जातात, मग त्यापेक्षा काय, त्यापेक्षा काय करायचं, ओपन करायची ना, परफेक्ट आहे ऍक्च्युअली. आणि हे ट्रॅव्हलिंग साठी पण चांगलं, सुपर, सर्वात बेस्ट. त्यामुळे उगाच बरणी बिरणी आणि ते हे करायचं नाही, चोचले त्याने शब्द गेलेला. पण याच्यामागचे कारण असं म्हणजे काय कसर घेऊन मी असं हे नाही आहे की मला पैसे अगदीच जिकडे खर्च करायचं तिकडे खर्च करायचं, मग तिकडे उगाच कशाला वेस्ट करायचं. आता तरी सुद्धा बाहेर कुठे गेलो माझे मित्र एवढे आहेत सगळे की त्यामुळे ते तांदूळ आता मी खात नाही, पण माझ्याकडे इंद्रायणी तांदूळ एवढा येतो. इंद्रायणी तुला आवडतो? मला खूप आवडतो, पण माझं कसं आहे मी बुधवार आणि रविवार तेव्हाच मी हा राईस खातो, नाही तर मग माझं
ब्राउन राईस नॉर्मली. मग किंवा रोज राईस खातोस? राईस खातो मी, कोकणी माणूस आहे, राईस राहूच शकत नाही. पण कसं आहे, आता रात्री खात नाही, दिवसा खातो. आणि मग आता ब्राऊन राईस घेतो. खरं सांगू का, हे पण चोचले हे काही नसतं, पण एक मनाचं समाधान असतं माहिती आहे. मी ब्राऊन राईस खातो, त्यामुळे त्याचाही इफेक्ट होतो आणि ती आपोआप डाएट होतो. बाकी मी जिम तर करत असतो, त्याबद्दल वादच नाही. पाणी घेऊ. पण तुझा असा फसलेला पदार्थ काय आहे किचन मधला पहिला, की तो फार फसला आणि घरच्या आईने सांगितलं? अगदी सुरुवातीला, अगदी सुरुवातीला म्हणजे फार पूर्वी जेव्हा नवीन नवीन सुरू झालो होतो मी, तेव्हा मी एकदा पोहे करायला गेलो होतो. तेव्हा मला माहित नव्हतं, आता माझा कुठलाच पदार्थ फसू शकत नाही. आणि याचा हा मला माझा नाही, हा मला अभिमान आहे. बिकॉज आमच्या घरात मी एकटाच नाही, आम्ही सगळे. कारण मुळात काय झालं ना, माझी आई आम्ही लहान असताना बऱ्यापैकी ऍडमिट असायची, तिचं खूप आजार पण किंवा ह्याचं बऱ्याच वेळा तिचे ऑपरेशन्स, त्यामुळे बाबा जेवण बनवायचे. बरं, आमचे बाबा ओके बनवतात, म्हणजे जेवण बनवायचं गुण मला माझ्या आईकडून आलाय एकदम. माझी आई कम्प्लीट सुगरण आहे, त्यामुळे त्या घरात आमच्या घरात माझा भाऊ पण नॉर्मल काहीतरी तो खाऊ शकेल एवढं कसं बनवतो, पण मी प्रॉपर बनवतो. तर मग भजी काढल्यापासून ते पोळ्या सगळं हे करतात. तू विचार, तुला पोळ्या पण येतात? येतात, अगदी गोल प्रॉपर येतात. काय बोलतो, हा कम्प्लीट गोल पोळ्या येतात. भाकरी पण थालीपीठ भाकरी. मला लंडनला नाही एकदा मी व्हिडिओ, मी त्याला मगाशीच विचारलं, मग तू लग्न का नाही करत, तो काय गरज आहे, सगळं करतोय मी. आणि माझं ना एक मत आहे, तुम्ही आयुष्यात जेव्हा बरंच काही करू शकता ना, तेव्हा लग्न करायचं. जेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाहीत आता, तेव्हा लग्न करा. नाही तर काय, लग्न केलं असतं कोलंबस नाही, तर त्यांनी अमेरिका शोधली असती का? निघालास तेव्हाच विचारलं असतं, कुठे चाललायस, कशाला चाललायस, कोण कोण आहे, काय तुला तुला काय पडली, एकट्यालाच दुसरे नाही. मी खूप छान उदाहरण दिलं हे, मी घरी घरीच बसला असता आणि काय झालं नसतं त्याच्या आयुष्यात. तर आता एक कसं, ही कॉफी घ्यायची, तो स्ट्रॉंग की स्ट्रॉंग चालेल मला, दूध कमी. तर तू डाएट फॉलो करतो आणि रोज तू स्वतःचं जेवण स्वतःच बनवतो? स्वतः एकतर मी माझं जे जेवण आहे ना, ते काय बनवायचं असंही होईल. आता तरी नॉर्मली अंडी असतातच, भाज्या आणतो सगळ्या, त्या स्टी बॉईल करतो. हा, बॉइल्ड व्हेजिटेबल्स. मग चिकन आणायचं, चिकन आणून एक किलो आणून एक 100-150 ग्रॅम रोज चिकन, अंडी. तुझे मित्र येत राहतात, तू असं उल्लेख कर. मग कुठला पदार्थ फसला? हा, पोहे. म्हणजे पोहे कसे फसले तू सांगतो? एक तर मला माहित नव्हतं, मी म्हटलं पोहे, तर मी ते पोहे मूर्ख सारखे. एक तर पोहे बनवताना काय करतात की फक्त नॉर्मल भिजवतात ना, पाणी शिंपडून फक्त हे करतात. मी धुतले ते तांदळासारखे, त्यामुळे त्याचा झुणका झाला पोह्याच्या ऐवजी खिचडी. खिचडी कम्प्लीट. त्यामुळे त्याच्यानंतर मग आई नेणारे मूर्खा पूर्ण भिजवायचे नसतात, ते भात लावत नाहीस तू. मग तेव्हापासून पोहे पण आता उत्तम बनवतो. पण तेच जे मित्र घरी येतात, तुम्ही सगळे कोण जास्त पसारा करतो घरात, कसं वाटत की अरे हा आला? मित्रांमध्ये तुला सांगू, मी एक मी जित्या आम्ही घोरायचो, जित्या आणि माझं दरवेळेला भांडण होतं जोशीचं. मी पूर्वीपासून एक असं एक दोन माझं मित्र, पण त्यातला जित्या, कारण त्याच्यावर मी जास्त तेव्हा राहिलोय. जित्याला एक साधर शिरा जरी बनवायचा असेल ना, सगळी भांडी काढतो सगळं. म्हणजे आणत असं असतं, एक येताना अरे मुलं जित्या थांब नाही, त्याच्यात त्याच्यात एक तू मग डोकळं खाऊ ते दे हे दे. आणि बनवलाय शिरा किंवा उपमा आणि तिथे बेसिन भरलेलं असतं भांड्यांनी. आणि मी तो बोलायचा तर मला तो बऱ्याच मित्रांची तक्रार आहे तुझ्या घरी यायचं म्हणजे ना, तर मला ना असं बोलता बोलता आता तू बोलते तर मला इथे जरी असं काही जर असं दिसलं ना, एक सेकंड ते मी उचलो डब्यात. सो मला बरेच जण तुला सांगा ना ओसीडी आहे, ओसीडी. ओसीडी नाही आहे, याला ओसीडी नाही म्हणा. तिथले तिथे मला ते एवढं आता हे किती छान दिसतंय ना, स्वच्छ तुझा चेहरा दिसतोय अक्षर, पण ते मला जरा जसं फुटप्रिंट किंवा असं दिसला ना. मला बाथरूम आता ती बाई येऊन गेलेली केरला अधिकारणारी, पण तिला नेहमी सांगतो तुम्ही जाताना ना तुम्ही ड्राय करा, तरी ती तसं सोडून जाते. पण मला ड्राय लागतं बाथरूम पण, त्यामुळे ती माझी सवय आहे. त्यामुळे पसारा करण्यामध्ये नंबर वन जिते आहे. त्याच्यानंतर मग आहेत काही जण, पण जित्याला पण उत्तम जेवण बनवतो सगळं, आणि हाऊस पॉइंट करून खायला घालायची. रात्री 2 जरी गेला ना जेवणास थपथप मी बनवतो, आणि तो रात्री काही मग तो मच्छी करी पण बनवेल, काही बनवेल. तो तुझ्यासाठी थांब, मी पाऊची कशी अरे दाढी जोडा दिले तू काय मी बनवतो असं करून तो रात्री बनवणार. म्हणजे हाऊस आवड प्रेम सगळं आहे. तर पसारा
पण पहिले कॉफी बनवतो ना, तर कॉफी बनवायची राहून देत हे मला घ्यायचं होतं ऍक्च्युली, पण आज मी बघणार आहे किती वर्क करतो. अरे सुपर वर्क करतो. आता ही कॉफी बनवायची पद्धत सांगतो. मी कॉफी घेतली, आता मी गुळाची पावडर वापरतो, गुळ किंवा मध. मी नॉर्मल साखर वापरत नाही. ओके, तू साखर सोडलीस की नाही? साखर एकदमच बंदच करून टाकली. आणि स्वीट्स वगैरे काही? अगदी प्रसाद किंवा काहीतरी असं बारीक करून, पण मुळात मला स्वीट फार आवडत नाही. अच्छा, मी असं काही स्वीट लवर नाही आहे. जेवढं तिखटावर माझं प्रेम आहे. माणूस स्वीट असेल त्याला कसं पाहिजे स्वीट? पण गुळ कधीही चांगलाच. हो, दूध थोडस टाकायचं. एक तर मी स्किम मिल्क वापरतो, अमूलचं. अमूलचं बरेच जण दुधाची कॉफी बनवतात. हो, एकदम असेल काही जण कधीतरी, पण मला पूर्ण दूध नाही आवडत. आता ही तू पिऊन बघ तुला कशी वाटत. त्याला कॉफीची टेस्ट मरते. आपण कॉफी पितो, आपण कॉफी पितो ना. मी मला भयंकर आवडते कॉफी. मी तर कधी बाहेर गावी गेलो, युरोपला किंवा लंडन इकडे गेलो ना, मी ते स्टारबक्स मध्ये वगैरे जात नाही. मग तिकडच्या लोकल कॉफी, लोकल कॉफीज करेक्ट. पूर्ण ब्लेंड होते कॉफी, फिटी हुई कॉफी. डॅलगोना, डॅलगोना तू केलाय का तो प्रकार? डॅलगोना हेच आहे का ते काय ते वस्तू त्याला नाव द्यायचं डॅलगोना? बरोबर उचल जरा मी तो फिरणं. हा ओके. बस आता लोणी निघेल तुझी जास्त ना. गरम पाणी घ्यायचं झालं ऑलमोस्ट. ओ ऍक्च्युली ही अशी कॉफी मी पहिल्यांदा पिते. अमेझिंग. आणि खरं सांगा आवडली. हो हो हो, मस्त गटगर गटगर दुखावत अशी. असं होणार नाही, बिकॉज मी कॉफीसाठी जे जे मित्र किंवा माझ्या मैत्रिणी माझ्याकडे आले आहेत आणि कॉफी ते आलं संध्या कॉफी, त्यामुळे एक ब्लॅक टी पण मला फार मस्त बनवायला आवडते. ब्लॅक टी तू कशी, ब्लॅक कॉफी तू कशी बनवतो? पाणी ब्लॅक कॉफी नॉर्मल, पण पण ब्लॅक टी जी असते ना, आता काही हर्ब्स आपण टाकतो मसाले, ते मी स्वतः बनवतो. आय लव्ह, म्हणजे आलं किंवा आता घरी बऱ्याच वेळा मी होममेड स्क्रब बनवतो बॉडी किंवा फेस. संत्र असतं, संत्र आणि लिंबू त्याची सालं सुकवून त्याचा चुरा करून दह्यात बनवायचं पूर्ण स्क्रब. जस्ट इट्स रिली ग्रुप. मी पसारा नाही करत. नाही टेन्शन नको, एवढं काय नाही, तुम्ही आवडेल. होप यू लाईक इट. थोडी स्ट्रॉंग म्हणायचं म्हणून स्ट्रॉंग केली. आबी आना कभी कॉफी केली. ऍक्च्युली छान झाले. सो कॉफी खरंच छान झाले आणि छान झाले. गुळाची कॉफी थोडी वेगळी लागते, मी पहिल्यांदा ट्राय केले पण छान लागते. पण हे सगळं झालं, आता आपण घर वगैरे पाहिलं. तू मला सांगितलंस की मला असं घर हवंय. जर मी तुला विचारलं की गावात एखादं घर घ्यायचं किंवा जागा घ्यायचं, कधी ना एका पायावर. आणि मला ना बरेच जण फार्म हाऊस वगैरे म्हणतात ना, फार्म हाऊस फार्म. आता मी बऱ्याच वेळेला जातो, माझी खूप इच्छा आहे. माझे मित्र आहेत ना काही ज्यांची स्वतःची खूप चांगली चांगली फार्म हाऊस आहेत. याचं जेव्हा सांगतो ना यार, इथे कोकणात जागा घेतो, ते जागा घेतो इथपर्यंत ठीक असतं. हा जागा कोकण कशाला कशाला माहिती, मला काय सेकंड तुला काय करायचंय, माझं आहे जा, पाहिजे ते माझा राहा. तर त्यामागचं कारण काय, तू तिथे बांधणार, तू कधीतरी जाणार, कधीतरी जाणार, मग कशाला तो खर्च करतो. आणि ते मला पटत, ते करेक्ट पण आहे त्यांचं म्हणणं की तिथे ते जागा घ्या, मग तिथे घर बांधा. बरं, घर बांधण्याचा पण प्रॉब्लेम नाही, पण तिथे जाऊन राहणार मी कधीतरी. बरोबर. मग तिथे केअरटेकर ठेवा, मग त्याचा मेंटेनन्स आला, लाईट मी सगळं लाईट बिल घरपट्टी सगळं आलं, टॅक्स आला, त्यांचा पगार आला. हो, मग हे सगळं एक्स्ट्रा तू कशाला करत बसतो. जागा घे, तुला जेव्हा विकायची असेल तेव्हा विक. किंवा माझा मित्र आहे, त्याचं रिझॉर्ट आहे कोकणात पण आहे एका मित्राचं, तर तू एक काम कर, जेव्हा मला मी सांगेन तेव्हा जागा घे, म्हणजे त्याच्याच बाजूची जागा आपण मिळून घेऊ, मी तिकडे रिझॉर्ट किंवा हॉटेल बांधेल, म्हणजे तुला इन्कमही मिळेल. आणि जेव्हा तुला यायचं तेव्हा सांग, मी एक रूम ठेवून देईन तुझ्यासाठी. किती मस्त.
मग हे बेस्ट आहे आणि मग त्यापेक्षा इन्व्हेस्टमेंट कर. सो त्यावेळी राहिले पण मला जर सांगितलं ना की घर घ्यायचं आहे तुला, तर मला गावात, मला कोकणात गोव्यात आवडेल, मस्त असं बॅकवॉटरच्या किनार नदीला लागून असं घर आणि असं पुढे मस्त आणि टिपिकल ते झावळ्या वगैरे खाली आले हा कौलारू असं, म्हणजे पुढे अंगण त्याच्यात मस्त तुळस छान देखी असं शेणाने सारवलेलं, कोंबड्या इकडे फिरतायत मस्त मस्त, तिथे बकऱ्या विकऱ्या पाळल्यात मी छान, गाय गोठा त्याच्या बाजूला गोठा आहे समोरच किंवा मागच्या भागात, एक वीर पाहिजे छोटीशी करेक्ट मस्त, एक माझघर पाहिजे, पडवी पाहिजे, अंगण पाहिजे आणि स्वयंपाक अजून काय पाहिजे. आणि असं मला आठवतं माझ्या आजोळी माझ्या आईच्या घरी सेम असंच घर होतं आणि तिथे कणगा, कणगा म्हणजे पाहिजे तुला काय असतं, कणगा म्हणजे असा मोठा आपला वेताच्या ह्याचा चटईचा तो बांधतात शेणाने लिंपून आणि जे तांदूळ पिकवलेले असतात ना सगळे ते सगळे त्या कणग्यात भरून ठेवतात, ते खराब नाही होत, खराब होत नाहीत आणि मग ते हातसडीचे असतात सगळे आणि मग ते काढून मग ते पॉलिशला किंवा मिलमध्ये पाठवायचे. सो तो कणगा असायचा तर मी त्या कणग्यावर वर जाऊन झोपायचो मस्त आणि तो कणगा असा घरात असायचा मोठं छतापर्यंत कणगा, त्याच्या मागे आम्ही तिथे बाजूलाही झोपायचो, मागे ते लपाछपी त्याच्या मागे लपण आणि आम्हाला आजी ती भीती घालायची मागे जाऊ नका तिथे बसलेली असते म्हातारी, त्यामुळे सगळ्या गोष्टी मला खूप आठवतात, जर झालं तर तसं घर पाहिजे मला. खूप मस्त. पण मला एक तुला प्रश्न विचारायचा होता की अर्ध्याहून जास्त आपली मराठी किंवा हिंदी जी बॉलिवूड इंडस्ट्री आहे ती वेस्टर्न साईडला आहे, जास्त प्रिफर करतात लोक गोरेगाव, मलाड, अंधेरी, बँड्रा, लाईक सोबो मध्ये घर घेणं प्रिफर करतात, कारण का मग यशराज जवळ आहे, रेकॉर्डिंग स्टुडिओ जवळ आहे. तू हा डिसिजन घेताना तुला असं विचारायला की अरे मी कळव्याला घेतोय, आता अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये की संतोष जुळेकर कुठे राहतो, तुला असं वाटलं काहीतरी की अरे मला लांब पडेल मग मी काय करू, हा विचार आलेला कधी मध्ये? नाही आला असं नाही, थोडासा आला, पण मी तुला खरं सांगू त्याची कारण काही आहेत. त्यातलं एक सर्वात महत्वाचं कारण म्हणजे माझे आई वडील तिकडे येऊ येत नाही, त्यांची इच्छा नाही आहे आणि आता दोघांची वय झाली आहे, माझी पुतणी पण आहे, त्यामुळे मला असं वाटतं की माझं करिअर मी करीनच, ते कुठे थांबलं नाहीये, असं नाही ना की मी तिथे गेलो राहायला आणि मग मला कामं मिळाली, मी इथे राहतो तेव्हापासून मला कामं मिळायला सुरुवात, मीटिंगला जर जायचं तर मी ठाण्यात राहतो, मला यायला तास दीड तास जाईल बरोबर, तर तेवढं तर ते करतात की ऍडजस्ट, एवढा काय प्रॉब्लेम त्यांनाही नसतो आणि मला पोचतो मी लगेच कुठे सांगितलं मी तासाभरात पोचू शकतो मी. आणि दुसरं मेन म्हणजे मला जास्त वाटतं मला फॅमिली म्हणजे घरच्यांची मला काळजी जास्त वाटते, त्यामुळे त्यांच्या हाकेला मी पटकन गेलो जाऊ शकतो, मी तिकडे पटकन नाही पोचलं तरी चालणार, ते थांबतील माझ्यासाठी, कारण ते काम जर माझ्या नशिबात असेल तर ते कुठे जाणार नाही आणि त्यांना जर मी हवा असेल तर नक्कीच ते माझ्यासाठी थांबतील, नसेल तर इट्स फाईन, पण इथे माझ्याशी कोणी नाही ना जाणार, इथे ते थांबू शकत नाही, त्यामुळे मला असं वाटतं की त्या गोष्टीसाठी मी इथे जास्त जवळ राहतो, हे एक कारण आहे. आणि मला असं नाही वाटत की तुम्ही मुंबईत राहिलं तरच तुम्हाला कामं मिळतात वगैरे, असं काही नाही, बरेच जण मला त्या तू मर्सिडीज वगैरे घे काय नाही एक इम्प्रेशन पडतं, म्हटलं मला माझं इम्प्रेशन माझ्या कामात नाही टाकायचं आहे, मला मी मर्सिडीज घेऊन फिरतोय किंवा मी काय असं कुठलं तरी ब्रँडेड वॉच आणि हे सगळं घेऊन राहिलो की मी माझ्याकडे माझा मेकअप मान माझा बॉय आहे स्टायलिश हे सगळं पाहिजे, मला आजही माझ्याकडे फक्त बॉय सोडला तर मेकअप पण माझा पर्सनल नसतो, अनलेस अँड अंटिल त्या सिनेमात कुठे गेटअप आहे तर गोष्ट वेगळी, नंतर मला नाही वाटत की मी का विनाकारण प्रोड्युसरला भार द्यायचा किंवा हा मी ट्रॅव्हलिंग बाहेर जातोय तर तुम्ही माझा जातो खर्च डिझेलचा द्या, पण आता माझा ड्रायव्हर घेऊन जाणार, ड्रायव्हरचे पण पैसे तुम्ही द्या, मेकअपांचे पण तुम्ही द्या, काही गरज नाही आहे, मला नाही वाटत ते चोचले सॉरी मी कोणाच्या विरोधात नाही, पण मला बरेच वेळेला नाही पटत ते, मी सरळ सांगतो मला समज तुमचं कसं स्टाफ कसला स्टाफ म्हणजे फक्त माझा बॉय असतो, कारण मला वाटतं जेवण बिवण मोस्टली शूटिंगचं खात नाही त्यामुळे मेकअपची वगैरे गरज लागत नाही, तर यामागचं हे कारण की मला नाही वाटत की आपण हेच केलं तरच आपल्याला कामं मिळतील, तुम्ही तुमचं काम जे मिळालं ते व्यवस्थित करा, प्रामाणिकपणे करा आणि तुमचं राहणं खणखणीत असेल तरी येईल की तुमच्याकडे. अगदीच 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 खूप मस्त. आणि माझा एक शेवट असा शेवटचा माझा एक प्रश्न होता की आपण जेव्हा खूप काही मोठं करतो किंवा घर घेतो गाडी घेतो तेव्हा खूप जण असे बोलणार आहेत हा त्याच्याकडे बराच पैसा आहे घेतला असेल, हा खूप पैसा आहे, खूप कमवलं असेल, खूप ठेवलं असेल, असे आहेत का आयुष्यात लोक की
नाही घर घेतल्यावर असे टोमणे मारणारे असं काही नाही. मला तरी अजून तरी देवाच्या कृपेने कोणी टोमणा मारला नाही. आणि मुळात माझे जे काही मित्र आहेत, जेवढे मित्र आहेत तेवढ्यांना माहिती आहे मी कुठून कसं आलो. बिकॉज आणि ह्यात काही मोठेपणा नाही, ॲज पार्ट ऑफ माय डेस्टिनी. उद्या माझ्या नशिबात असतं की अंबानीच्या घरात जन्माला यायचं तर तिकडे आलो असतो, हेही नाही बघू नेक्स्ट टाइम. पण माझे वडील रिक्षा चालवायचे, अगदीच मध्यमवर्गीय घरातनं आलोय मी, त्यामुळे त्या गोष्टीला मी जास्त भाग्यवान समजतो कारण मला सगळ्या गोष्टीची सवय आहे. त्यामुळे उद्या माझ्या अंगावर काही काम पडलं तरी मला त्याचं काही कंटाळ येणार नाही. मी लिटरली जेव्हा लॉकडाऊन होतं वर्ष दीड वर्ष करत होतो, मी फिश विकलंय, मी भाजी पण विकले भावाबरोबर. म्हणजे याकरता असं नाही की मला की माझ्याकडे पैसे ऑब्व्हियसली ते साठवून ठेवलेले आहेत त्यामुळे नाही, पण मी बऱ्याच हे काम करून पाहिलं. कारण हे एक असतं ना एक आईस ब्रेक करायचं असेल अशी वेळ येऊ शकते. जसे चांगले दिवस येतात तसे कुठलेही दिवस येऊ शकतात. सो स्वतःला त्या गोष्टीसाठी रेडी ठेवायचं. कुठल्या गोष्टी कुठल्याही कामाची लाज वाटतं त्यामध्ये असं मला वाटतं. त्यामुळे उद्या मी माझ्या घरात चार मित्र आणि मी केकला आधी करतो. मला कधी कधी आता मी त्या दिवशी गणपती आमची बाई आलीच नाही कारण सगळ्या सुट्ट्यावर गेले होते आणि आमची बाई आम्हाला सांगून गेली मी पाठवते दुसरी ती आलीच. मग तेव्हा सगळं जेवण फक्त बाहेरून मागवलं होतं मी कॅटरिंग करून, पण सगळं केकला ती आई मी भांडी कसं बसलो होतो. तेव्हा आमचा अजय भरतुरे आला, त्यांनी बघितलं हा फुटेज म्हणजे येणार का. अरे तू काय आई मला बोलते बरेच वेळ पाहुणे येतात तू काय भांडी कसं बसलं. आता आईचं तिचं वय झालंय आता तिला कुठे सांगू भांडी. आणि मला माझ्या घरची घासतो ना, दुसऱ्याच्या घरची घासत नाही ना. मग माझ्या घरची घासायला मला काहीच प्रॉब्लेम नाही. सो इट्स अ डिफरंट. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीसाठी तयार आहे आणि त्याकरता मी स्वतःला खूप लकी समजतो की मी या मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आलो. सो आय एम रेडी फॉर ऑल सिच्युएशन. अगदीच अगदीच खूप मस्त. आणि घराची गोष्ट आहे म्हटल्यावर तुम्ही नेहमीच डिमांड करता की आम्हाला घर दाखव घर दाखव. तर आता बघा संतोष जुवेकरचं घर नक्की कसं आहे. घर मी दाखवले प्रेक्षकांना आणि सुंदर घर आहे. पण आता एक शेवटचा प्रश्न की तू याच्यापेक्षा मोठं घर घेशील, खूप मोठा होशील ऑब्विसली, खूप 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 मोठा, जे तुला मरीन लाईन्स वर सी फेसिंग घर हवे ते घेशील. पण या घरातली एक वस्तू किंवा एक गोष्ट कुठेही जाऊ नये असं तुला वाटतं की मी कुठेही गेलो तर ही वस्तू माझ्यासोबत नेहमी पाहिजे किंवा ही आठवण किंवा एखादी अशी असते ना एक काहीतरी असतं घरात जे माझ्यासोबत हवंस, ती काय आहे तुझ्या घरात? खूप आहे तसं एकाने काय भागणार नाही माझं. तर मुळात प्रत्येक एक ना एक वस्तू मी स्वतः माझ्या मनाने माझ्या इच्छेने घेतली आहे. त्यामुळे यातलं अगदी टूथपिकपासून ते या झुमरापर्यंत सगळं मला माझ्याबरोबर कायम हवं. जोपर्यंत ते आहे तोपर्यंत ते माझ्याबरोबर आहे. आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणशील तर मी ज्या ठिकाणी राहतो ती गोष्ट माझ्याबरोबर कायम आहे आणि कायम असावी ती म्हणजे माझी पॉझिटिव्हिटी आणि माझी एक शांती, माझं एक रिलॅक्स माइंड आणि माझी पॉझिटिव्हिटी. खूप मस्त. म्हणजे ही होती संतोष जुवेकरच्या घराची गोष्ट आणि मला ही प्रचंड आवडले. कारण प्रत्येक घराची एक गोष्ट असते, ते घर छोटं असू दे मोठं असू दे बंगला असू दे महल असू दे, प्रत्येक घराची त्या वास्तूची एखादी गोष्ट असते आणि ती वास्तू तू खूप छान जपली. एखाद्या स्त्रीलाही लाजवेल अशी तू वास्तू ती जपली आहे. आणि प्रत्येकाने खरंच हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे घर कसं वाटलं मला नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या एपिसोडमध्ये तुम्हाला कोणत्या कलाकाराच्या घराची गोष्ट जाणून घ्यायला आवडेल हेही मला सांगा. तोपर्यंत मी मज्जागल अंकिता संतोष जुवेकर सोबत घेते तुमचा निरोप. थँक्यू.